तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं सदैव क्लासेसमध्ये. हा 10वीचा जो तुमचा धडा आहे हा तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात म्हणजे जे राज्यशास्त्र आहे आपलं किंवा हा राज्यशास्त्र आहे त्याचा एक शेवटचा धडा आहे हा भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. हा धडा घेतला म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे या ठिकाणी सिलेबस आपला कम्प्लीट होतोय संपून जातो. आपला इतिहास आज संपून जाईल इतिहास राज्यशास्त्र. त्याचबरोबर आपलं भूगोल संपलेला आहे, हिंदीचा विषय संपलेला आहे, मराठी संपलेला आहे मराठीचं पुस्तक, आणि त्याचबरोबर आपलं जे पुस्तक आहे हिंदी झालं मराठी झालं राहिलं काय फक्त तुमचं इंग्रजी राहतंय गणित राहतंय आणि सायन्स किंवा विज्ञान हा विषय तुमचा राहतो. बाकी सर्व विषय आपण कव्हरअप केलेले आहेत ते पण आपले होऊन जाते. फक्त तुम्ही सुद्धा कशापर्यंत अभ्यास घ्यायचा आहे कारण नुसतं शिकवत जाऊन पण काही उपयोग होत नाही. तसं त्यामुळे आपण बऱ्याच वेळा तुमच्या टेस्ट वगैरे सुद्धा घेतल्या होत्या त्यामुळे तुमचा अभ्यास आय होप तुम्ही अभ्यास व्यवस्थित करत असाल. तर काय आव्हाने आहेत बघा आपल्या भारतीय लोकशाही समोर काय काय आव्हाने आहेत बघा. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देश आहे. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही काय आहे तर ही एक नवी ही एक सातत्याने चालणारी अशी जिवंत प्रक्रिया आहे. ही कशी प्रक्रिया आहे तर जिवंत प्रक्रिया आहे. लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असं होतं का? नाही, लक्षात घ्या असं होत नाही. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला काय राहावं लागतं? दक्ष राहावं लागतं. कारण ही जी लोकशाही ती टिकली पण पाहिजे, लक्षात घ्या लोकशाही जी आपली आहे लोकशाही टिकली पाहिजे त्यासाठी आपण नेहमी दक्ष राहावं लागतं, आपल्याला तत्पर नेहमी अलर्ट राहावं लागतं. लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. लोकशाहीला असणारे धोके तुम्हाला वेळीच ओळखावे लागतात, तसेच त्याचे लोकशाहीच्या मार्गानेच निराकरण सुद्धा करणे आवश्यक असते. धोके आपल्याला ओळखता आले पाहिजे, त्याच्या धोक्यांचं आपलं निराकरण सुद्धा करता आलं पाहिजे. या सर्व गोष्टी असतात आणि आपण आपण काय आहोत? आपण एक विद्यार्थी आहोत. म्हणजे आपण उद्याच्या भारताचे काय होणार आहोत? नागरिक होणार आहोत. काय होणार आहोत? नागरिक होणार आहोत. वी आर द सिटीजन्स ऑफ कमिंग इंडिया, वी आर द अपकमिंग सिटीजन्स म्हणून आपण त्याला. आपण नागरिक आहोत, सिटीजन्स आहोत. त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे, महत्वपूर्ण या सर्व गोष्टी आपल्यासाठी आहेतच. तर हा जो धडा आहे या धड्यामध्ये आपण काय करायचं आहे, या जो प्रस्तुत पाठ आहे या पाठामध्ये आपल्याला भारतीय लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत याचा तुम्हाला प्रामुख्याने विचार करायचा आहे. त्याचबरोबर तत्पूर्वी जागतिक लोक पातळीवर लोकशाही समोरील आव्हानांचा पण आपल्याला विचार करायचा आहे. आपला तर देशाचा विचार करायचाच आहे, परंतु जगामध्ये सुद्धा जागतिक पातळीवर काय काय समस्या आहेत, काय आव्हानं आहेत, त्यात सुद्धा आपण या धड्यामध्ये विचार करणार आहोत. लक्षात घ्या. चला जाऊया पुढे. तर पुढे पण पाहत आहोत की आज आपण विचार केला जगातला प्रत्येक देश आपण लोकशाहीमध्ये असल्याचे म्हणतो. बघा काय म्हटलं त्यांनी, आज जगातला जो प्रत्येक देश आहे हा प्रत्येक देश काय म्हणतो की आमच्याकडे लोकशाही आहे, आम्ही लोकशाहीवादी देश आहोत. प्रत्येक आमच्याकडे लोकशाही असे लोक ते म्हणतात. प्रत्येक देश असं म्हणत असतो की आमच्याकडे काय आहे, लोकशाही आहे, आम्ही लोकशाहीवादी देश आहोत. काय होत, आम्ही लोकशाहीवादी देश असल्याचं तो म्हणतो. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही फारच थोड्या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लोकशाही आहे परंतु लोकांचे हक्क, लोकांचं स्वातंत्र्य हे कसं राहिलं पाहिजे? अबाधित राहिलं पाहिजे, त्याला धक्का पोहोचला नाही पाहिजे. त्याचबरोबर जनकल्याण, लोकांचं कल्याण याला प्राधान्य द्यायला पाहिजे. काय दिलं पाहिजे? लोकांच्या कल्याणाला प्राधान्य दिलं पाहिजे. हे खूप फारच थोड्या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लष्करी राजवटी काही काही देशांमध्ये आहेत. लष्करी राजवटींचा मोठा धोका लोकशाही समोर आहे. लष्करी राजवट काही काही देशांमध्ये आहेत, हे देश सुद्धा लोकशाहीवादी असल्याचे मानतात. त्यामुळे जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाहीचा प्रसार होणे आणि प्रत्येक देशात तिचा अवलंब हे लोकशाही समोर मोठे आव्हान आहे. लक्षात घ्या, लोकशाही प्रसाराचे हे जागतिक पातळीवरील आव्हान आहे. आपण म्हणतो की लोकशाही आहे, परंतु लोकशाही प्रत्यक्ष असली पाहिजे आणि त्यामुळे हे काही मोठं आव्हान आहे. लक्षात घ्या, तिचा अवलंब करणे काय मोठं आव्हान आपल्या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतं. मोठं आव्हान आपल्याला आहे. बरोबर, जाऊया पुढे. चला लक्ष द्या पुढे बघा. तर बिगर लोकशाही व्यवस्थेकडून लोकशाही व्यवस्थेकडे जर प्रवास करायचा असल्यास किंवा झाल्यास कोणत्या लोकशाही संस्था निर्माण कराव्या लागतील, असा प्रश्न विचारलेला. तर ज्या देशांमध्ये लोकशाही रुजली आहे असे आपण म्हणतो तेथेही लोकशाहीचा वावर मर्यादितच आहे. भारतासारख्या अन्य देशांमध्येही लोकशाही केवळ मतदान, निवडणुका, शासन व्यवहार, न्यायालय इत्यादींचा बोध होतो. परंतु हे लोकशाहीचे केवळ राजकीय स्वरूप, लक्षात घ्या,
लोकशाही जर एक जीवन मार्ग व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या काय पुढे बघा समाजाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये पोहोचली पाहिजे, समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात पोहोचली पाहिजे, सर्व समाज घटकांचे त्याच्यामध्ये सामिलीकरण झालं पाहिजे, सामाजिक संस्थांना त्या ठिकाणी स्वायत्तता मिळाली पाहिजे, नागरिकांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, मानवी जी काही मूल्य आहेत त्या मानवी मूल्यांचं जतन झालं पाहिजे, या इत्यादी मार्ग त्यासाठी अवलंबवावे लागतील. खरी लोकशाही रुजवण्याचे हे कार्य पूर्ण होण्याची आपल्याकडे गरज आहे, लक्षात ठेवा. नुसतंच राजकीय लोकशाही नको, ती पूर्ण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. आता काही प्रश्न या ठिकाणी आहेत, जसं बघा की लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात, हे आपण पाहिलं होतं गेल्या धड्यामध्ये. राजकीय पक्ष आपण पाहिलेले आहेत, परंतु राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का? राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का? हो, त्यांच्या आतमध्ये सुद्धा निवडणुका होत असतात. राजकीय पक्षांना संघटना अंतर्गत निवडणूक घेणे आवश्यक असते, परंतु अशा निवडणुका होतात का? बघा, तर समजा एखादा पक्ष आहे, त्या पक्षामध्ये एक हायरार्की असते. हायरार्की म्हणजे काय? तर एक म्हणतात ना, आता पूर्ण समजा आपण विचार करूया आपल्या महाराष्ट्रातला पक्ष, तर महाराष्ट्रातला जो पक्ष असेल तर महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत, जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यांचा जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद्या पक्षाचा पक्ष प्रमुख असतो, त्याला जिल्हा प्रमुख म्हणतात, जिल्हा पक्ष प्रमुख वगैरे म्हणतात. त्याच्या हाताखाली आणखी माणसं असतात, ही माणसं पक्ष पुढे घेऊन जाण्याचं कार्य करत असतात, आणि तो जो पक्ष प्रमुख आहे तो सुद्धा निवडूनच आलेला असावा असं ठरलेलं असतं. आता काही प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत. कोण आहे हा जो बघा, मला प्रश्न पडले, मला म्हणजे कोण इथे तुम्ही सर्व आहात, लक्षात घ्या इथे कोण आहे, तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. मला म्हणजे कोणाला? तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न. काय प्रश्न आहे बघा, तर चीनने आर्थिक सुधारणा स्वीकारली, चीनने काय केलं, आर्थिक सुधारणा स्वीकारलेल्या आहेत. त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य सुद्धा चीनने स्वीकारलेले आहे, त्याला म्हणतो आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO. परंतु तिथे एकाच पक्षाचे वर्चस्व कसे काय असू शकते? बरोबर, तिथे काय आहे तर एकाच पक्षाचे वर्चस्व कसे काय असू शकते? चीन हे लोकशाही राष्ट्र आहे का? चीन हे लोकशाही राष्ट्र आहे का? हा प्रश्न पडलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगतो. तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्हाला उत्तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, लक्ष द्या. चला, तर त्यामुळे तिथे एकच पक्ष आहे, एक पक्ष पद्धत त्या ठिकाणी आहे, त्यामुळे प्रश्न पडलेला आहे की चीन लोकशाही राष्ट्र आहे का. उत्तर आय थिंक तुम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. लोकशाहीचे पाळ्यामुळे आणखी खोलवर नेणे हे जगातल्या सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय, शांतता, विकास आणि मानवतावाद ही मूल्ये समाजाच्या सर्व स्तरांना नेणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक व्यापक सहमती ही पुन्हा लोकशाही मार्गाने निर्माण करता येणे शक्य आहे. लोकशाही खोलवर नेण्यासाठी या सुधारणांची तुम्हाला आवश्यकता असते. लक्षात घ्या, कोणकोणते विषय आहेत, तर स्वातंत्र्य आहे, कोणकोणते विषय या ठिकाणी, स्वातंत्र्य आहे, समता, स्वातंत्र्य, समता, बंधुता. तुम्हाला माहिती आहे जे तीन शब्द आहेत, हे तीन शब्द कुठून घेतलेले आहेत, तर फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेले आहे. आता तुम्हाला फ्रेंच राज्यक्रांती पूर्वीच्या अभ्यासक्रमात होतं, त्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टी काही कळणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती जगामध्ये तीन बऱ्याच राजक्रांत्या होऊन गेल्या. पहिली होती अमेरिकेची, अमेरिका स्वतंत्र लढा झाला होता, त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती इंग्लंडमध्ये पाहिली, तर आपण म्हणतो औद्योगिक क्रांती वगैरे हे सर्व होतं, पण आता तुम्हाला तुमच्या नवीन सिलेबसमध्ये ते नाही. असो, पुढे जाऊया. आता भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, भारतीय लोकशाही समोर आव्हान त्या भारताकडे यायचं. आपल्याला लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करणे व महिला आणि दुर्बल घटकांना आरक्षण या योजना राबवलेल्या आहेत. लक्षात घ्या, काय केलं शासनाने, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे. म्हणजे आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जसं आपल्याकडे महानगरपालिका आहे, तुम्ही गावाला गेला तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे, आपल्या जर आपण कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर चिंचपाड्याच्या काही भागामध्ये आपल्याकडे नगर परिषद तयार झालेली आहे. असे हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांच्याकडे सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. महिलांना आणि जे काही दुर्बल घटक आहे, बरोबर, जे आपण दुर्बल घटकाच्या व्याख्या बरोबर मोठी आहे, SC आहे, ST आहे, OBC आहेत, त्याचबरोबर अनेक जे आहेत, या सर्व जे काही दुर्बल घटक मानलेले होते राज्यघटनेने, त्यांना काय मिळालं आहे, तर आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे. महिलांना सुद्धा आरक्षण आहे, महिलांना तर शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण. असं आता हे केल्यामुळे काय झालं की परंतु त्यातून नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का, या प्रश्नाचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे तो जमातवाद आणि दहशतवाद.
धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे भारतीय लोकशाहीसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. समाजात धार्मिक तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्थैर्य नाहीसे होते. दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास सहभाग कमी होतो. लोकशाहीचा सहभाग लोकांचा कमी होतो. कशामुळे? तर या जमातवादामुळे आणि दहशतवादामुळे. सर्वात मोठं काय आहे? तर धार्मिक संघर्ष. आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत जे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, परंतु काही लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणतात ना, स्वतःच्या स्वार्थासाठी काय करतात, धर्मामध्ये म्हणतात की संघर्ष तयार करतात. ठिकाणी काय तयार करतात? संघर्ष त्या ठिकाणी तयार करतात काही लोक स्वार्थामुळे. आणि याचा जो परिणाम होतो तो परिणाम संपूर्ण सर्व लोकांना त्याचा दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. पुढचं तुम्हाला अजून एक समस्या आहे, ती समस्या आहे डावे उग्रवादी किंवा त्याला नक्षलवादी असे म्हणतात. काय म्हणतात? डावे उग्रवादी किंवा नक्षलवादी. नक्षलवाद ही काय आहे? तर भारतातील खूप मोठी अशी समस्या आहे. कोणती समस्या आहे? तर खूप मोठी समस्या आहे. कोणती? नक्षलवाद. नक्षलवाद चळवळीला डावे उग्रवादी सुद्धा म्हणतात. भूमिहीन शेतकरी. आता ही जी चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा तिचा जो काही उद्देश होता तो नक्कीच चांगला होता त्यावेळेस, परंतु नंतर नंतर चळवळीचं काय झालं पुढे कळेल आपल्याला. जे भूमिहीन शेतकरी होते, जे आदिवासी लोक होते, यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला. त्यामुळे ती एक गोष्ट चांगली होती, यांच्यावर होणाऱ्या एक नक्षलवाद सुरू झाला. या नक्षलवादाने काय झालेलं की आता मात्र या नक्षलवादाने उग्र असं रूप धारण केलेलं आहे, उग्र असं रूप धारण केलेलं आहे. पण यातील जे शेतकरी आदिवासी यांच्या जे समस्यांचे महत्व कमी होऊन, बघा आता जो मूळ जो प्रश्न होता तो मूळ प्रश्न बाजूला राहिला, जो मूळ प्रश्न तो बाजूला राहिलेला आहे, त्याचं महत्व कमी झालं. आणि जे काय आहे सरकारला, आता काय झालं, सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे, पोलीस जे दल असतात पोलीस दलावर हल्ले करणे, यासारख्या मार्गांचा वापर या नक्षलवादी गटाकडून केला जातो. जर आपण विचार केला भारताचा जो गडचिरोली वगैरे भाग आहे गडचिरोलीचा, तर या ठिकाणी हे आपल्याला काही प्रमाण पाहायला नक्षलवादी वगैरे किंवा हा जो काही प्रॉब्लेम आहे ही समस्या आपल्याला. आणखी सर्वात मोठी समस्या आहे आपल्या सर्वांना त्याचा कधी ना कधी कुठून कुठे अनुभव आला असेल किंवा नसला चांगली गोष्ट आहे, भ्रष्टाचार. तर भ्रष्टाचार म्हणजे काय? तर भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची समस्या दिसून येते. कुठे? सार्वजनिक समस्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो गव्हर्नमेंट, लक्षात घ्या गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. गव्हर्नमेंटमध्ये सार्वजनिक समस्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये. आता राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता काय होते या ठिकाणी कमी होत असते. सरकारी कामांना लागणारा वेळ, सार्वजनिक सोयी सुविधांची घसरलेली गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक घोटाळे यामुळे आपला एकूण व्यवस्थेबद्दलचा अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होतो. निवडणूक प्रक्रियेमध्ये जो काही भ्रष्टाचार होतो, बनावट मतदान होतात, मतदारांना लाच दिली जाते, त्यांना पैसे वगैरे वाटले जातात, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला या ठिकाणी की राजकारणामधील घराणेशाही ही समस्या लोकशाहीमध्ये मोठी समस्या आहे. राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी तयार झाल्याने लोकशाहीचा अवकाश म्हणजे डेमोक्रॅटिक स्पेस आक्रस्तो. सामान्य लोकांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभाग मिळतो का? नाही. तर तुम्हाला काय वाटतं? कारण एकाच घराण्याची लोकशाही, एकाच घराणेशाही असते, त्याच घरातली माणसं परत निघून येत असतात आणि दुसऱ्या लोकांना कुठे चान्स मिळत नाही. तर याबद्दल तुमचं मत काय? त्यांनी विचारलेलं आहे. बघा लाज मगचा विषयाकडे येऊया. पळवून नेणे, कोणा पळवून न्यायचं? मतदारांना पळवून न्यायचं. यासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीवरील प्रक्रियेवर विश्वास उडू शकतो. राजकारणाचे सुद्धा गुन्हेगारीकरण झालेलं आहे. आपण म्हणतो की राजकारण, परंतु राजकारणाचं गुन्हेगारीकरण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. संपूर्ण नाही ते एक चांगली गोष्ट आपल्याकडे. तर राजकीय प्रक्रियांमध्ये गुन्हेगारांचा वाटता सहभाग ही लोकशाहीवरील गंभीर अशी समस्या आहे. आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेले, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले जे व्यक्ती आहे, या व्यक्तींना काही जे राजकीय पक्ष असतात ते राजकीय पक्ष काय करतात, त्यांना उमेदवार म्हणून निवडून उमेदवार त्यांना घोषित करतात, ते आपल्या पक्षांना उभे करतात. यामुळे काय होतं की राजकारणामध्ये जे ज्या लोकांकडे पैसा आहे त्या लोकांना, जे लोक गुंड आहेत गुंडगिरी आहे, याचे महत्व या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर सुद्धा होतो आणि होऊ शकतो आणि बऱ्याच वेळा घडलेला आहे, अनेक ठिकाणी घडलेलं आहे. पुढे आहे सामाजिक आव्हाने. कोणती सामाजिक आव्हाने बघा, तर वर उल्लेखलेल्या आव्हाने व्यतिरिक्त लोकशाहीसमोर काही सामाजिक आव्हाने सुद्धा असतात. जसं बेरोजगारी आहे, व्यसनाधीनता आहे, दुष्काळ आहे, साधन संपत्तीचे असमान वितरण आहे, गरीब श्रीमंतांची वाढती दरी आहे, जातीयता आहे, इत्यादी सामाजिक प्रश्न सोडवणे आपल्याला आवश्यक आहे. आता भारतीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करतात, हा काय आपल्याला उपाय काय करतात, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे किंवा सांगितलेलं.
पहिलं म्हणजे लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्व आहे. लोकशाही शासन प्रकारामध्ये बहुमतून मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. संसदेमध्ये सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात. बहुमत बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो. बहुमताला महत्व देताना अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्य असणारे यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. लोकशाही जरी बहुमताने चालणारे सरकार असलं तरी अल्पमतात असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रिया सामावून घेणे, त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. थोडक्यात काय, तर लोकशाही शासनामध्ये सर्वांच्या मतांना महत्व असायला हवे. त्याचप्रमाणे बहुमताचे सरकार हे बहुसंख्य असलेल्या समाजाचे सरकार असू नये. सर्व धार्मिक वांशिक भाषीय गटांना जातीय गटांना लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची समान संधी हवी. त्याचबरोबर भारतामध्ये न्यायालय राजकीय प्रक्रिया भारतातील न्यायालय राजकीय प्रक्रिया अधिकाधिक एक मिनिट अधिकाधिक काय आहे एक सेकंड पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत. विशेष करून राजकारणाचे गुन्हेगारांवर रोखण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी असे निर्णय निर्बंध न्यायालयाने घातलेले आहेत. भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार प्रशासन व न्यायालयीन पातळीवर प्रयत्न होणे पुरेसे आहे का? नाही. यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, सर्व स्वच्छ भारत अभियान, ग्राम समृद्धी योजना, स्वमदत गटांची स्थापना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात. स्त्रियांनी राजकीय प्रतिनिधी स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखून ठेवलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात भारतात सुद्धा. त्याचबरोबर भारतातील लोकशाही यशस्वी व्हायला हवी असेल तर सर्व पातळ्यावर नागरिकांचा सहभाग वाढवला पाहिजे. विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर तो वाढल्यास सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल. संवादातून त्याची निर्मिती होईल. सत्तेवर न येऊ शकलेल्यांबरोबर जीवनघेवन असणे लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक आहे. समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, आपल्या वैयक्तिक जीवनात या मुलांचा आदर जोपासना करायला आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव आपण प्रत्येकाला ठेवली तर आणि तरच लोकशाही यशस्वी होईल. लक्षात ठेवा की आपण या देशाचे काय आहोत, एक जबाबदार नागरिक आहोत. हे आपण लक्षात ठेवलं की मग आपली लोकशाही नक्कीच यशस्वी या ठिकाणी होईल. समजतं तुम्हाला?